पशुवैद्यकीय अधिकारी सतीश ताकमोगे यांच्या निष्काळजीपणामुळे फटाटेवाडी येथील शेळीचा मृत्यू झाला आहे असा आरोप करण्यात आलाय. याबाबत मिळालेली माहिती अशी की NTPC येथील फटाटेवाडी या गावातील राहणारे अनिल दगडू पवार यांची शेळीला पिल्लू होणार असल्याचे निदर्शनास येताच शेळीचे मालक अनिल पवार यांनी होटगी येथील पशुवैद्यकीय अधिकारी सतीश ताकमोगे यांना संपर्क साधला व सतीश ताकमोगे NTPC फटाटेवाडी येथे पवार यांच्या घरी जाऊन शेळीला पाहून एका पिलाला सुखरूप बाहेर काढले व दुसऱ्या शेळीच्या पिलाला काढताना अपयश आले व त्यांनी पवार यांना आपली शेळी हे मुळेगाव रोड येथील पशुवैद्यकीय येथे घेऊन जा असे सल्ला देण्यात आला व त्याप्रमाणे पवार हे आपल्या शेळीच्या उपचारासाठी मुळेगाव रोड येथील पशुवैद्यकीय येथे पोहोचले व तेथील डॉक्टरांनी शेळीवर व्यवस्थितरित्या उपचार न झाल्याने शेळीला त्रास होऊन ती दगावली आहे असे सांगण्यात आले. एकंदरीत प्रशासन हे पशु वाचवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात पण इकडे मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेळीचा मृत्यू झाला आहे असा आरोप अनिल पवार यांनी केला. आता यावरही आमचे प्रशासन हे या पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मिरवणारे सतीश ताकमोगे यांच्यावर कारवाई करतात का या प्रकरणावर पडदा टाकतात पाहूया.